बाबा नेहमीप्रमाणे योग्य वेळी योग्य सल्ला दिला. श्री लालकृष्ण कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्ट मध्ये खूप छान गुंतवणूक झाली बाबा. हा काय बाबा, तुम्ही आधीच पेड आणले, त्यांचा चांगला एक प्रोजेक्ट सुरू आहे म्हणून. ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट सगळं काय हवं तिकडे. अरे मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन सगळं काही असणारा भारती हॉस्पिटल जवळचा श्री राजलक्ष्मी मॉल आहे तो. हो ना बाबा, आपण तिथे पण गुंतवणूक करायला पाहिजे. लगेच परतावा सुरू झाला असता. करायला पाहिजे रे. अरे मगाचा तो पेडा आपल्या सांगलीच्या शॉप मधल्या गुंतवणुकीचाच होता. काय सांगताय काय बाबा, आय कांट बिलीव्ह. अरे मी म्हणत नव्हतो का तुझ्या दादाला की पुण्यापेक्षा सांगलीत गुंतवणूक कर म्हणून, ते यासाठीच. आमचंही काहीतरी प्लॅनिंग असतं की रे बाबा. आय युअर सिम्पल अमेझिंग. श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीतील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. समितीच्या वतीने 3 दिवसीय धरणे आंदोलनाचा इशारा. रामापूर, कमळापूर या 2 गावांना जोडणारा येरळा नदीवरील पूल दरवर्षीच्या पावसाळ्यात पाण्याखाली जातो, यामुळे दोन्ही गावचा संपर्क तुटतो व वाहतूक बंद होते. हा पूल प्रत्येक वर्षी 500 तासांपेक्षा जास्त काळ पाण्याखाली जात असल्याने कमळापूर मधील शाळकरी मुलांना व गावकऱ्यांना 5 ते 6 किलोमीटर अंतर पार करून रामापूर या ठिकाणी जावे लागते. सध्या असणारा येरळा नदीवरील हा पूल अत्यंत धोकादायक स्थितीत असून सगळ्या ठिकाणी नवीन 20 फूट उंचीचा पुलाची बांधणी करण्यात यावी अशी मागणी रामापूर, कमळापूर येरळा संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. नवीन पुलासाठी प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही त्याच्याकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने 10 ते 13 नोव्हेंबर पर्यंत 3 दिवसीय आंदोलनाचा इशारा संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे. शेतकरी सेनेचे 4 नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयाच्या दारात खरडा भाकरी आंदोलन. यशवंत शुगर नागेवाडी, ग्रीन पॉवर शुगर गोपूस, केन अॅग्रो रायगाव, माणगंगा आटपाडी, तुरची कारखान्याने शेतकऱ्यांची ऊस बिले थकवली आहेत. प्रशासन व कारखान्याला वारंवार निवेदन देऊनही शेतकऱ्यांचे पैसे मिळत नाहीत. कारखानदार फक्त शेतकऱ्यांना तारखा देण्याचे काम करत आहेत. केवळ ऊस बिले न मिळाल्याने शेतकरी दिवाळी सण साजरा करू शकत नाही, त्यामुळे कारखानदार व शासनाचा निषेध म्हणून विटा तहसील कार्यालयाच्या दारात खरडा भाकरी खाऊन शेतकऱ्यांच्या वतीने काळी दिवाळी साजरी केली जाणार आहे. शेतकरी सेनेचे अध्यक्ष भक्तराज ठिंगळे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार दिनांक 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे. परिवर्तन महिला बचत गटाचे काम आदर्श, विठ्ठल साळुंखे. परिवर्तन महिला गटाचे काम आदर्श आहे. महिलांना 10% लाभांश देणारा परिवर्तन हा महाराष्ट्रातला एकमेव बचत गट आहे. महिला बचत गटांना व्यवसाय कर्ज कमी दरात उपलब्ध करून देऊ व महिला सक्षम करू असे प्रतिपादन शिवप्रताप मल्टीस्टेटचे कार्यकारी संचालक विठ्ठल साळुंखे यांनी कुर्ली येथे बोलताना केले. यावेळी बचत रक्कम 10% व्याज व 2 किलो साखर यांच्या हस्ते महिला सभासदांना वाटप करण्यात आले. या प्रसंगी प्राध्यापक दत्ता हेगडे, उत्तम सावंत, जगदीश जावीर, राजू माने, अनिता जाधव बचत गट प्रमुख, संगीता जावीर ग्रामपंचायत सदस्य, प्रिया जावीर, उल्का पिसाळ यांच्यासह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. सांगली पोलिसांकडून नागरिकांना अनोखी दिवाळी भेट. सांगली शहर उपविभागातील 34 गुन्ह्यातील मुद्देमाल फिर्यादींना परत देत पोलीस दलाने दिवाळीची अनोखी भेट दिली आहे. सांगली उपविभागात गेल्या अनेक महिन्यांपासून झालेल्या चोरीच्या घटनेचा छडा लावत पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला होता. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक दीक्षित गेडा यांनी उपक्रम हाती घेतला व चोरीच्या घटनेतील सोने, नाणे यासह रोख रक्कम, मोबाईल आदी वस्तू फिर्यादींना परत केल्या. यावेळी अप्पर अधीक्षक मनीषा दुबोले, उपविभागीय अधिकारी अजित टिके आणि अधिकारी उपस्थित होते. सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. सांगली सिटी डिव्हिजनमध्ये
मागच्या काळात जे काही चोऱ्या घरफोडी जबरी चोरी झालेली आहे आणि त्यामध्ये जे डिटेक्शन झालेले आहेत ज्याच्यामध्ये आरोपींना अटक करून त्यांच्याकडनं मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे, तो मुद्देमाल माननीय न्यायालयाच्या आदेशाने त्याचे मूळ मालकांना आज या ठिकाणी परत देण्यात आलेलं आहे. आणि या उपक्रमात ॲडिशनल एस पी श्रीमती डुबुले, एस डी पी ओ श्री अजित टीके आणि सांगली सिटी डिव्हिजनचे चारही पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदारांनी विशेष एफर्ट्स यामध्ये घेतलेले आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही नागरिकांना एक दिवाळीची भेट द्यायचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक या नात्याने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की दिवाळीचा सण सुरू आहे, घरामध्ये विविध पूजा व विधी असतात. नागरिकांना आवाहन आहे की कृपया आपण सर्वांनी ते विधी करून आपले जे मौल्यवान वस्तू आहेत हे सुरक्षित ठेवावे. घरफोडी जिल्ह्यामध्ये होणार नाही या काळामध्ये, यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करतो आहे, पण नागरिकांनीसुद्धा थोडं दक्ष या ठिकाणी राहणं गरजेचं आहे. तसेच बाहेर फिरताना अंगावर खूप जास्त मौल्यवान दागिने शक्यतो नसावेत, मिनिमम जे काही रिक्वायर्ड आहे तो तेवढं असावं, आणि जेणेकरून चेन स्नॅचिंग किंवा जबरी चोरी ही आपल्याला टाळता आणि कंट्रोल करता येऊ शकेल. परत एकदा सर्व सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना मी दीपावळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद. ऐन दिवाळीत नगरपालिकेच्या मालमत्ता धारकांवर नोटीस बोर्ड. दिवाळी दिवशी जागे झालेल्या विटा नगरपालिका प्रशासनाने मालमत्ता धारकांना पार्किंगची सोय करा म्हणून नोटिसा पाठवल्या आहेत. विटात पार्किंगची समस्या गंभीर आहे, पण मुख्य चौकात 50-60 वर्ष जुने असलेल्या इमारती या अधिकृत आहेत. तत्कालीन कायदे व नियमांना धरून या इमारतींचे बांधकाम करण्यात आले आहे. तरीही 7 दिवसाच्या आत पार्किंगसाठी जागा उपलब्ध करा नाही तर कायदेशीर कारवाई करू अशा नोटिसा सहाय्यक जिल्हाधिकारी तथा मुख्याधिकारी विशाल नरवाडे यांनी काढल्या आहेत.